अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील माणोरी येथील राजाराम आढव आणि मनीषा आढव या वकील पती पत्नीचं अपहरण करून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. खंडणीसाठी केलेल्या या हत्या प्रकरणातील 5 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलं असून वकील संघटना मात्र वकील संरक्षण कायदा करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कामकाज बंद ठेवत वकील संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. नमस्कार, मी ॲडव्होकेट महेश शिराळे, अहमदनगर बार असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. हा जो राहुरी तालुक्यात आढाव दाम्पत्यावर जो खुनी हल्ला करून त्यांचा खून करण्यात आलेला आहे, त्या खुनासंदर्भाचा खुनाचा तर आम्ही निषेध नोंदवतच आहोत. परंतु ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत अंमलात येत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन हे आमचं कायम साखळी पद्धतीने चालू असणार आहे. आणि ते आमच्या फक्त नगर पुरतंच मर्यादित नसून पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्याच्या बारचाही तसा ठराव झालेला आहे. आणि सर्व आमच्या वकील मंडळीने असं ठरवलं आहे की आता जोपर्यंत प्रोटेक्शन ॲक्ट लागू होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं हे आंदोलन मागं घ्यायचं नाही. शासनाला आताच एक थोड्या दिवसापूर्वीच एक संघपणाचं एक जरांगेंच्या माध्यमातून हे कळालेलं आहे की एक ताकद कशी असते एकतेची. वकिलांना एकत्र यायला व जरांगेच्या भूमिकेत जाण्यासाठी भाग पाडू नये शासनाने. लवकरात लवकर अध्यादेश जारी करावा, अन्यथा आंदोलनाची तीव्रता आम्ही वाढवणार आहोत. आज या ठिकाणी आम्ही सर्व समस्त अहमदनगर वकील संघटनेचे सर्व वकील पदाधिकारी वकील सदस्य हे काम बंद ठेवून सगळे वकील बार रूम लॉक करून कलेक्टर ऑफिसमध्ये वकील प्रोटेक्शन कायदा हा मंजूर झालाच पाहिजे या निवेदनासाठी कलेक्टर ऑफिसला आलेलो आहे. ज्या पद्धतीने वकिलांवर हल्ले होत आहेत किंवा झालेत यापूर्वी त्यासाठी वकील संरक्षण कायदा हा मंजूर झालाच पाहिजे या मागणीसाठी आम्ही सर्व एकजुटीने या ठिकाणी कलेक्टर ऑफिस मध्ये आलेलो आहे. येथील जी घटना घडलेली आहे तिचा विरोध दर्शवण्यासाठी आणि ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा लवकरात लवकर लागू करण्यासाठी ही सर्व वकील मंडळी जी आहे नगर जिल्हा बार असोसिएशनचे सगळे सदस्य आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहोत. बाकीच्या सदस्यांनी जसं सांगितलं की कामकाज जे ते 3 तारखेपर्यंत बंद ठेवलेलं आहे, त्याच्या पुढे जाऊन मी हे सांगू इच्छितो की न्यायालयाच्या बाहेर आम्ही लवकरच आता आमचे जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी चर्चा करून आम्ही धरणे आंदोलनासाठी आम्ही बसणार आहोत. आणि जोपर्यंत हा ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत लागू होत नाही, महाराष्ट्र सरकार जोपर्यंत तो कायदा आणत नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन जे आहे ते साखळी पद्धतीने चालू राहणार आहे. याबद्दल मी आज या प्रेसमध्ये सगळ्यांना सांगू इच्छितो. शिवाय त्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जिल्ह्यामधल्या जेवढे वकील संघटना आहेत तालुका बारच्या त्यांनी पण या आंदोलनाला सपोर्ट जाहीर केलेला आहे. वेळेनुसार त्या संघटनेचे सदस्य पदाधिकारी येऊन हे जे धरणे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये आमच्यामध्ये सहभागी होणार आहे. आणि हे आंदोलन जे याला वाईड स्प्रेड आणि मोठ्या स्वरूपात त्याला तीव्र जन आंदोलनाचं स्वरूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि हे सर्व जे चालू आहे ते आमचे वकील बंधू त्यांच्या ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्टसाठी आमचे हे सर्व प्रयत्न चालू आहे. वकील संरक्षण कायदा करावा ही मागणी अनेक वर्षांपासून पूर्ण होत नाहीये आणि त्यातच अशा प्रकारच्या घटना उघडकीस येत असल्याने नगर जिल्ह्यातील वकील संघटनांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. 2 तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत वकील संरक्षण कायद्याविषयी मार्ग न निघाल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष नरेश गुगळे यांनी दिलाय. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस अधिकारी आणि अमलदार यांनी वेगवेगळ्या ठिकाणावरून 5 आरोपींना ताब्यात घेतलंय. त्यांना पुढील तपासणीसाठी राहुरी पोलीस ठाणे इथे हजर करण्यात आलंय. तर दुसरीकडे वकील संघटना मात्र आपल्या मागणीवर ठाम आहे. राहुरी तहसील कार्यालयासमोर वकील संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय. त्यामुळे सरकार वकील संरक्षण कायद्यासंदर्भात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय.